नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कोथिंबीर लागवड याविषयी माहिती पाहणार बरेच शेतकरी उन्हाळ्यामध्ये कोथिंबीरची लागवड करतात तर तुमच्याकडे पाण्याचं प्रमाण चांगलं असेल किंवा मुबलक प्रमाणात पा पाणी उपलब्ध असेल तर तुम्ही उन्हाळी कोथिंबीरची लागवड नक्की करावी तर ही लागवड कधी करायची बियाण्यांचं एकरी प्रमाण खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन आणि त्यावर येणार रोग आणि फवारी व्यव फवारणी व्यवस्थापन या सर्वांविषयी आपण आज या व्हिडिओत माहिती पाहणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तर जे कोथिंबीरची लागवड आपण करतो तर ते आपण उन्हाळ्यात फेब्रुवारी मार्चपर्यंत केले ते चालते तर काही काही शेतकरी एप्रिल मेमध्ये पण करतात पण तिकडे टेम्परेचरचं प्रमाण जास्त राहते जर तुमच्याकडे पाण्याचं प्रमाण चांगलं असेल तर तुम्ही उन्हाळ्यात कधीही लागवड करू शकता जर याचं एकरी जे प्रमाण आहे बियाण्याचं तर आपण हे जे कोथिंबीर आहे हे ट्रॅक्टरच्या सुद्धा पेरू शकतो किंवा फेकणीच्या म्हणजे हाताने फेकूनसुद्धा पेरू शकतो तर हे फेकताना आपल्याला जे धने असतात ते धने फोडून घ्यायचे आणि त्यानंतरच त्याची पेरणी करायची तर हे जे धनेचं जे प्रमाण आहे तर एकरी पेरणीचं प्रमाण ट्रॅक्टरच्या सहाय्याने तीस ते चाळीस किलो हाताच्या सहाय्याने जर आपल्याला पे फेकून पेरायचं असेल तर आपण हे पन्नास किलो ते साठ किलोपर्यंत वापरू शकतो फक्त पेराच्या आधी आपण हे एक तर म्हणजे आद पहिल्या दिवशी पेराच्या पहिल्या दिवशी आपण हे धने आठ ते दहा तास भिजवत घालू शकतो किंवा तसे जरी फेकले तरी आपण याला पाणी देऊन हे धने निघू शकतात पेडणी बरोबर आपण वीस वीस झिरो तेरा किंवा कोणतेही मिश्र खत डी पी यासारखं खत पेरणीबरोबर बरोबर घेऊ शकतो किंवा फॉस्फेट जरी आपण पेरणीच्या आधी फेकलं तरी चालते कोथिंबीर निघाल्यानंतर पंधरा ते वीस दिवसानंतर आपल्याला नत्राचा म्हणजे युरियाचा डोस द्यायचा आहे जेणेकरून कोथिंबीरची जी ला, ला वाढ आहे ती लवकर होईल कारण की कोथिंबीर हे जे आहे हे पस्तीस ते चाळीस दिवसाचं पीक आहे म्हणजे पस्तीस ते पंचेचाळीस दिवसापर्यंत याची काढणी आपण करू शकतो कारण साठ दिवसानंतर याला फुलवर अवस्था चालून जाते म्हणून आपल्याला ह्याची वाढ लवकर व्हावी याकरता आपल्याला खत व्यवस्थापन आणि फवारणी व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचं आहे तर त्याआधी आपण पाणी व्यवस्थापन पाहू तर हे जे कोथिंबीर आहे आता उन्हाळ्यात टेम्परेचर म्हणजेच तापमान खूप जास्त असते त्यामुळे दर पाच ते सहाव्या दिवशी म्हणजे जर कधी तुमच्याजवळ पाण्याची चांगली उपलब्ध उपलब्धता असेल तर दर पाच ते सहाव्या दिवशी आपण कोथिंबीरला पाणी द्यावं कारण की तापमानामुळे कोथिंबीर जळण्याचा खूप धोका असतो त्यानंतर जे फवारणी व्यवस्थापन आहे तर यावर जो मेन रोग जो येतो तो म्हणजे मर रोग किंवा रोग किंवा जे पाणी पिवळे होतात तर यासाठी आपल्याला या चांगल्या बुरशीनाशकाची फवारणी करायची आहे आपण कार्बेट निजम किंवा एम पंचेचाळीस किंवा जर जास्तच बुरशीचा अटॅक वाटला तर आपण रोको यासारख्या बुरशीनाशकचासुद्धा वापर करू शकतो याचबरोबर आपल्याला कोथिंबीरच्या वाढीसाठी खत टॉनिक आणि कीटकनाशक याचासुद्धा वापर करायचा आहे फवारणीमध्ये आपण एकोणीसशे एकोणीस यासारखं विद्रव्य खत किंवा शंभर लिटर पाण्याला आपण अडीचशे ग्रॅम ते पाचशे ग्रॅमपर्यंत युरिया घेऊन सुद्धा फवारणी करू शकतो त्याचबरोबर एखादं टॉनिक जसं बायोविटा किंवा असे बायोस्ट्युम्युलन म्हणून म्हणजे जे आपल्याला पीकवाढीकरता महत्त्वाचे आहे टॉनिक असे आपण टॉनिक घेऊ शकतो आणि यासोबत आपल्याला एक कीटकनाशक घ्यायचं आहे तर आपण हलक्यात हलकं कीटकनाशक म्हणजे जसं क्लोरिपॉस किंवा रोग यासारखं कीटकनाशक घ्यायचं जास्त भारीवाले कीटकनाशक यावर मारू नये कारण की पानं जळण्याचा आपल्याला धोका असतो याप्रमाणे आपण कोथिंबीरची लागवड उन्हाळ्यात करू शकतो आणि अशा प्रकारे आपण त्याचं खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन आणि फवारणी व्यवस्थापन करू शकतो फक्त आता कोथिंबीर लागवड करताना आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की टेम्परेचर म्हणजे तापमानाची जर तापमान जर जास्तच वाढत असेल तर आपल्याकडे जर शक्यता होत असेल तर आपण स्प्रिंकलर जर आपल्याकडे असेल तर फार चांगला कारण की स्प्रिंकलरमुळे स्प्रिंकलरच्या कसं आहे पाणी सर्व इकडे म्हणजे चांगलं थंडावा राहते तर आपण स्प्रिंकलरचा वापर जर केला तर फार चांगला आहे पण आपण पटपाण्यावरसुद्धा कोथिंबीरची लागवड करू शकतो जसं आता मी तुम्हाला या व्हिडिओत दाखवला की हे पटपाण्यावर पेरलेली कोथिंबीर आहे हे जोडीच्या सहाय्याने पेरलेली आहे आणि हे लहान गाळ काढलेलं आहे डोऱ्याच्या सहाय्याने आणि अशा प्रकारे आपण कोथिंबीरची लागवड करू शकतो आणि पस्तीस ते चाळीस दिवसात आपण उन्हाळ्यामध्ये 장르 웃버든, 아니, 나팔무르 셰도난내원